अब आपके अपने शहर नागपुर में VRS ब्रांड हाउस लेकर आया है मल्टी ब्रांड क्लास। सभी ब्रांडेड कंपनियों के कपड़े 100% गारंटी के साथ अब एक ही छत के नीचे उपलब्ध। हमारा पता है पहला माला होटल विला 55 केनल रोड गोकुलपेट नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7498993801 9130327502। सर पंचायत समितीच्या विविध योजना आहेत ज्या आपल्या क्षेत्रासाठी संलग्नित असलेल्या म्हणजे क्षेत्रातील जे जनता आहे त्या जनतेच्या विषयानं एकात्मिक बाल विकास, ग्रामीण रोजगार हमी योजना, घरकुल योजना अशा विशेष म्हणजे भरपूर योजना आहेत, महिला बाल विकास ज्यामध्ये महिलांचा आणि बालकांचा विकास कसा घडवायचा त्या योजनेला कसा राबवायचा आपल्या क्षेत्रामध्ये, आपण आपल्या क्षेत्रातल्या लोकांना त्याचा लाभ कसा मिळवून द्यायचा, ह्या सर्व गोष्टी आजपर्यंत ज्या घडत आल्या त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना जे घरे गरजू आहेत त्या गरजू लोकांना या योजनेचा लाभही मिळाला नाही, घरकुलचाही तसाच गरजू लोकांना लाभ मिळाला नाही, जे गरजू आहेत त्यांना लाभ मिळत नाही, त्यांना लाभ मिळवून देणे या निवडणुकीचा मुख्य पर्पज तोच आहे आपला। आणि त्या अंतर्गत आपण आपल्या क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहून त्यांच्या अडीअडचणी हॉस्पिटलच्या असोत, तहसील कार्यालयाचे असोत, जिल्हा परिषद कार्यालयाचे असोत, सर विविध योजना आहेत, विविध कार्यालयातून त्या प्रलंबित असतात, काही लोकांचे अर्ज प्रलंबित असतात, त्या अर्जांना निकाली काढण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू या अनुषंगानं आमचा जो पक्षाचा ध्येय धोरण आहे 20% समाज राजकारण आणि 80% समाजकारण, बाळासाहेबांनी दिलेल्या मूळ ध्येयावर 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, 20% राजकारण याच्यासाठी गरजेचं आहे की समाजकार्य करताना राजकारणात जर समजा आपण आपली बाजू ठेवली नाही तर राजकारणाच्यामुळं आपण मागे पडतो आणि ज्या गोष्टी समाजाच्यासाठी करायच्या असतात त्या समाजासाठी होऊ शकत नाही, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत या अपेक्षेनं 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे आमचं धोरण आहे। महिला सशक्तीकरण युवा रोजगारांसाठी आपल्याकडे काय संधी? माझं महिला सक्षमीकरणासाठी असं आहे की महिलांचे रोजगारासाठी मेळावे घेणे, त्या मेळाव्यातून त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना कुठं काम असेल तर हातकाम देणे, म्हणजे जे दैनंदिन काम रोजगारात रोजगार त्यांना उपलब्ध करून देणे असे सारखे काम आहेत। सुशिक्षित रोजगारांसाठी असं म्हणणं आहे माझं की आपल्या शासनाकडून विविध योजना येतात, विविध फंड येतात, ज्या नाली बांधकाम असो, रस्ते बांधकाम असो, अशा कामांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे ते फंड ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला येऊ द्यायचे, ग्रामपंचायतीला सांगायचे आणि ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीने त्या आपल्या गावात जेवढे लोक बेरोजगार आहेत जे बाहेर जातात रोजगार करण्यासाठी, म्हणजे समजा मजूर जे लोहा बांधकाम करणारे आहेत, सिमेंट बांधकाम करणारे आहेत, विटा बांधकाम करणारे, अशा लोकांना त्या फंडातून म्हणजे एक आपल्या गावचा ग्रामपंचायतचा समजा 1 करोडचा टर्नओव्हर असेल तर 1 करोडच्या टर्नओव्हरमध्ये आपण एका वर्षभरात आपल्या गावच्या कमीत कमी 200 ते 500 लोकांना वर्षभरात काम देऊ शकतो। मतदारांना एवढंच आवाहन करतो की मी सामान्य माणूस आहे, सामान्य कुटुंबातला आहे, माझा काही राजकीय पार्श्वभूमी नाही, माझ्या मागं काही खूप मोठा समाजाचा काही बलाबल नाही, पण काम करण्याची कुवत माझ्यात आहे, माझ्या उमेदवारात आहे, माझ्या माध्यमातून माझा उमेदवार या गोष्टीकडे सक्षम आहे, मी 10 वर्ष ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलेलं आहे, त्या नेतृत्वाने या परिसरात माझ्या क्षेत्रात माझा जो संबंधित लोकांसोबत माझा जो लिंक आहे त्या लिंकच्या आधारावर मी निवडणुकीमध्ये उभा झालेलो आहे, म्हणजे माझी उमेदवार उभा केलेला आहे आणि त्या उमेदवाराला माझ्या मतदारांनी विजयी करावं, प्रथम क्रमांकाचं मत देऊन येत्या 18 तारखेला धनुष्यबाणाच्या पहिल्या क्रमांकाची बटन दाबून त्यांना विजयी करावं असे मी त्यांना आवाहन करतो। आणि ज्या ज्यावेळी माझी गरज भासली, या उमेदवाराची गरज भासली, तर त्यावेळी आपण हाक द्यावा, आम्ही त्यांना हाकेचा टाऊ देऊ आणि त्यांच्या समस्येसाठी सदैव तत्पर राहू।